विद्यार्थी मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून फायनल टाइम टेबल आलेलं आहे सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशनचा रेग्युलर बॅच ॲडमिटेड ड्युरिंग ट्वेंटी 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 वन बी टेक फूड टेक्नॉलॉजी तर या सर्वच सेमिस्टरचं यांचं फूड टेक्नॉलॉजीच्या संदर्भातलं वेळापत्रक आलेलं आहे आपण दोन वर्गाचं या ठिकाणी चर्चा त्यावर करणार आहोत त्यांचा फायनल टाइम टेबल आहे हा आणि हा टाइमटेबल सेमिस्टर एंड थेरी एक्झामचा आहे आता पुन्हा एकदा प्रश्न काही विद्यार्थी विचारणार आहेत मला की ह्या परीक्षा मग ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार तर आपल्याला ज्या रेग्युलर गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत या अगोदरच्या परिपत्रकामध्ये त्यानुसार ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं परंतु कॉलेजमध्ये होणार आहेत आणि म्हणून आता सविस्तररीत्या आपण ते समजून घेऊया सुरुवातीला हा टाइम टेबल लक्षात घेऊया थर्ड सेमचा टाइम टेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी मला पाठवला त्याबद्दल सर्वप्रथम त्याचे आभार व्यक्त करतो तर यामध्ये अठरा चार दोन हजार बावीसपासून यांचे पेपर स्टार्ट होत आहेत जे काही टायमिंग आहे ते तीन तीस ते चार पन्नास आहे पुन्हा लक्षात घ्या हा बीटेक फूड टेक्नॉलॉजीचा टाइम टेबल आहे थर्ड सेमचा आणि शेवटचा पेपर जो आहे तो अठ्ठावीस चार दोन हजार बावीसला आहे तीन तीस ते चार पन्नास या वेळामध्ये युनिट ऑपरेशन इन फूड प्रोसेसिंग फर्स्ट तर अशा पद्धतीचे हे पेपर यांचे आहेत पहिला पेपर हा लेग्युम्स अँड ऑइल सी टेक्नॉलॉजीवरती आहे आता आणखी एका सेमचा टाईम टेबल मी देतो या ठिकाणी सेमिस्टर फर्स्ट पुन्हा एकदा बीटेक फूड टेक्नॉलॉजीचा टाइम टेबल आहे आणि यांचे देखील अठ्ठावीस चार दोन हजार बावीसपासून तर दहा पाच दोन हजार बावीसपर्यंत पेपर चालणार आहेत आणि पहिला जो पेपर आहे तो प्रिन्सिपल ऑफ फूड प्रोसेसिंग हा आहे बारा तीस ते एक पन्नास असं टायमिंग असणार आहे आणि शेवटचा पेपर जो आहे तो जनरल मायक्रोबायोलॉजीचा पेपर आहे आणि हा पेपर बारा तीस ते एक पन्नास या वेळेमध्ये होणार आहे तर आता हे होतं या दोन इयरचं सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर थर्डचं टाईम टेबल आणखी पण सर्व इयरचे टाइम टेबल पाठवलेले तुम्हाला वाटलं तर मी तुम्हाला ते टेलिग्रामवर देईल आता पुन्हा आपल्याला इन्स्ट्रक्शन लक्षात घ्यायचे थोड्याशा तर आपण यावरती खूप सारी चर्चा देखील केलेली आहे तर याच्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं होतं की प्रॅक्टिकल एक्झाम ज्या आहेत त्या ऑफलाईन मोडनं कॉलेज लेवलवर कंडक्ट केल्या ले जायला पाहिजे आणि ज्या सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन आहे तर ह्या परीक्षा ह्या कॉलेजमध्येच परंतु ऑनलाईन पद्धतीनं त्या होणार आहेत तर आता यावर आपण खूप सारी चर्चा अगोदर केलेली असल्यामुळं पुन्हा पुन्हा तेच मुद्दे आपण वाचत बसणार नाही परीक्षा वगैरे ज्या आहेत त्याचं टायमिंग या ठिकाणी दिलेलं दिले सर आहे सर्व आणि सर्व सूचना दिलेल्या आहेत तर तुम्ही सर्व सूचना वाचून घ्या आणि यानुसार तुमच्या परीक्षा ह्या होणार आहेत आता कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला यांच्याकडून देखील इंस्ट्रक्शन आलेले आहेत यावर देखील आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केली होती परंतु पुन्हा तुम्हाचे जे काही प्रश्न असतात तर त्यानुसार पुन्हा लक्षात घ्या की सेमिस्टर एंड एक्झाम जी आहे ती ऑनलाईन मोडनंच होणार आहे आणि ती मात्र कॉलेज क्लासरूम मध्ये होणार आहे द स्टुडंट शुड यूज ओन मोबाईल फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन सेमिस्टर एंड थेरी एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन द पॅटर्न ऑफ सब्जेक्टिव्ह फोर्टी पर्सेंट शॉर्ट क्वेश्चन थर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट दर शीट विल बी प्रोव्हाइडेड बाय द कॉलेज टू अँसर शीट दॅट मीन्स हार्ड कॉपी शुड बी हँड ओव्हर टू इनविज लेटर एट द एंड ऑफ एक्झामिनेशन बिफोर लिव्हिंग द एक्झामिनेशन हॉल और क्लासरूम ऑल द स्टुडंट मस्ट रिच द एक्झामिनेशन हॉल क्लासरूम फिफ्टीन मिनिट बिफोर स्टार्ट ऑफ एक्झामिनेशन तर आता आपल्या लक्षात आलंय की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे सिमिस्टर येणची या ठिकाणी एका कॉलेजचं पुन्हा एकदा टाईम टेबल आहे कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या अगोदर देखील मी तुम्हाला दिला होता परत देतो एक चार दोन हजार बावीस पासून ते पेपर स्टार्ट झालेत त्यांचे आणि बारा चार दोन हजार बावीस पर्यंत पेपर चालणार आहेत आता पद्धती जी आहे ती अगोदर सांगितले त्याप्रमाणे आहे त्यानंतर आता दुसरा मुद्दा जो आहे तो नागपूर विद्यापीठाच्या संदर्भातला आहे अकृषी विद्यापीठाच्या बाबतीत नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विद्यार्थी सेल आहे त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे आता काय मागणी आहे त्यांची तर नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घ्या एं राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी केवळ पन्नास टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे आणि विद्यार्थ्यापुढे अनेक अडचणी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ही बातमी आपल्याला महाराष्ट्र टाइम्सकडून मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आतापर्यंत शिकवलेल्यापैकी ऐंशी टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात आला एकूण अभ्यासक्रमापैकी केवळ पन्नास टक्के अभ्यासक्रम अजून पूर्ण झाला आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एस टी बंद असल्याने ऑफलाईन परीक्षेकरता परीक्षा केंद्रावर जाणे कठीण होणार आहे त्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं केलेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी दोन हजार बावीस परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली कोरोना करोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामना करावा लागलेला आहे त्यामुळे त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा विचार करावा असं त्यांनी म्हटलेलं आहे कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आतापर्यंत शिकवलेले ऐंशी टक्के अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात आलेला आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने घ्या असं ते म्हणत आहेत मुंबई विद्यापीठ तसेच राऊरी कृषी विद्यापीठातही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत पालक अध्यापक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पाठवण्यास तयार नाहीत कॉलेजात ऑफलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतरही अनेक विद्यार्थी था अजून कॉलेजमध्ये आलेले नाहीत अशी परिस्थिती असल्यामुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात असं विद्यार्थी संघटनेनं म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने ह्या दोन गोष्टी होत्या एक आपण फूड टेक्नॉलॉजी जी आहे ॲग्रिकल्चरचं त्यांचा टाईमटेबल टेबल बघितला ऑनलाईन पद्धतीनं सेमिस्टर एंड परीक्षा कशी होणार आहे त्यावर चर्चा केली आणि दुसरा मुद्दा आपण नागपूर विद्यापीठाचा घेतला त्यांच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीनं व्हाव्यात अशी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे तर महाराष्ट्र टाईम्सकडून आपल्याला दुसरी जी बातमी होती ती मिळाली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद या ठिकाणी थांबतो धन्यवाद